अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलम चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल विक्रीसाठी लावण्यात आले। विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलमधील खाद्यपदार्थांची उपस्थित शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी चव घेतली।
तू काय बनवतोय आता अशा भेळ बनवतोय का? तू स्टॉल कशाचा लावलेला आता सांग काय काय आहे? चॉकलेट आणि भेळ आहे का? तू इथे काय काय बघितला अजून? ओके एक एक ना बेटा नाव काय तुझं? सुकन्या सचिन। पूर्ण नाव सांग। सुकन्या सचिन। तू काय आणलं ते विकायला? पाणीपुरी आणली होती का? किती रुपयाची विकायला तुझी पाणीपुरी? 50 रुपयाची का? बेटा तुझं नाव? तू काय आणलं ते विकायला? किती रुपये विकाले? तुम्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।